कृपया चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकन क्लिक करा. नमस्कार. ह्या व्हिडिओमध्ये आपण पारशी विवाह कायद्यामध्ये असलेली रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्जुगल राईट्स या संकल्पनेबाबत चर्चा करणार आहोत. तर ह्या मुद्द्यावर परीक्षेमध्ये काय काय प्रश्न येऊ शकतात, तर पारशी विवाह कायद्यानुसार रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्जुगल राईट्स या विषयावर चर्चा करा, किंवा पारशी विवाह अंतर्गत म्हणजे पारशी विवाह कायद्याअंतर्गत रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्जुगल राईट्ससाठी काय काय तरतुदी आहेत. हा जो प्रश्न आहे हा साधारणपणे 4 मार्क किंवा त्यापेक्षा कमी याच्यासाठी विचारला जाऊ शकतो. परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न: 1. पारशी कायद्याअंतर्गत रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्जुगल राईट्ससाठी काय तरतूद आहे. 2. पारशी कायद्यामधील रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्जुगल राईट्सवर चर्चा करा. जरी हा प्रश्न 3-4 मार्कांसाठी असला तरीही याच्यामध्ये मुद्दे काढून म्हणजे सिनॉप्सिस लिहून त्या मुद्द्यांवर चर्चा करणं जास्त इष्ट राहतं, म्हणजे मग एखादा मुद्दा राहतही नाही आणि फक्त मुद्दा वाचूनसुद्धा परीक्षक जास्ती मार्क देऊन जाऊ शकतो. सो याच्यामध्ये काय काय मुद्दे असतील, तर प्रथम असेल प्रस्तावना, नंतर रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्जुगल राईट्स म्हणजे काय आणि कलम 36 पारशी मॅरेज अँड डिवोर्स ॲक्ट, आणि त्याच्यानंतर असेल एक पिक्युलर कॉन्सेप्ट म्हणजे जर डिक्री ग्रांट झाली रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्जुगल राईट्सची आणि ती ओबे म्हणजे पालन झालं नाही त्या डिक्रीचं तर काय, आणि मग कन्क्लुजन. या चारही बाबी लिहिल्यानंतर ते उत्तर परिपूर्ण होईल. आता आपण आधी बघू प्रस्तावना. तर प्रस्तावनामध्ये आपण असं म्हणू शकतो की विवाह संस्था टिकून ठेवण्यासाठी कायद्यामध्ये काही अशा तरतुदी केलेल्या आहेत ज्यामुळे ते विवाह संबंध पुन्हा प्रस्थापित करता येऊ शकतात. एक विवाहासाठी पती आणि पत्नीने एकत्र राहणं आणि आनंदी राहणं हे खूप गरजेचं असतं, आणि त्यासाठी कायद्यामध्ये अशा पद्धतीने काही तरतुदी या केल्या जातात. आता रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्जुगल राईट्स म्हणजे काय, तर रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्जुगल राईट्स या शब्दाची आपण फोड करू. रेस्टिट्यूशन आणि कॉन्जुगल राईट्स, रेस्टिट्यूशन म्हणजे पुन्हा प्रस्थापित करणे आणि कॉन्जुगल राईट्स म्हणजे वैवाहिक संबंध, म्हणजे वैवाहिक संबंध पुन्हा प्रस्थापित करणे. आणि इथे वैवाहिक संबंध म्हणजे सहजीवनाचं, म्हणजे जर नवरा आणि बायको एकत्र राहत नसतील तर त्यांना एकत्र आणण्यासाठीची ही तरतूद आहे. आता कोण अर्ज करू शकतं, तर कलम 36 अन्वये पती किंवा पत्नी दोघंही रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्जुगल राईट्सचा दावा दाखल करू शकतात. ह्या केसमध्ये कोर्टाकडे दावा दाखल करताना पती किंवा पत्नी जेव्हा दाखल करतो तेव्हा काय म्हणतो, की माझी पत्नी किंवा पती कुठल्याही संयुक्तिक कारणाशिवाय मला सोडून वेगळी राहत आहे आणि त्यामुळे तिला माझ्याकडे परत नांदायला पाठवा. आता याच्यामध्ये दोघांनाही सिद्ध करायचं असतं, पती आणि पत्नीला सिद्ध करायचं असतं, पती किंवा पत्नीला, की मी काही कारण दिलेलं नाही आहे सोडून जाण्यासाठी. आणि पत्नी किंवा पतीला हे सिद्ध करावं लागतं की हां माझ्याकडे कारण आहे वेगळं राहण्याचं. आणि जर कोर्टाला असं समजलं की काहीच कारण नाही आहे आणि तरीसुद्धा वेगळे राहत आहेत, तर कोर्ट अशी डिक्री देतं की दोघांनी ताबडतोब एकत्र राहायला सुरुवात करावी. म्हणजे अशा पद्धतीने डिक्री ऑफ कॉन्जुगल राईट्स ही कोर्ट देऊ शकतं. आता अशा बाबींमध्ये जर डिक्री दिली तर आणि ती ओबे नाही केली म्हणजे तिचं पालन नाही झालं तर काय होईल. म्हणजे एक आपण उदाहरण घेऊ, पतीने दाखल केला दावा की माझी पत्नी कुठल्याही संयुक्तिक कारणाशिवाय माझ्यापासून वेगळी राहते आहे, आणि कोर्टाने तो दावा मान्य करून त्या पतीच्या फेवरमध्ये ऑर्डर दिली की हो बरोबर आहे पत्नी कुठल्याही कारणाशिवाय वेगळी राहते आहे, तर पत्नी तू पतीकडे येऊन परत राहा आणि वैवाहिक संबंध पुनः प्रस्थापित कर. अशा केसमध्ये जरी अशी ऑर्डर पास झालेली असली तरीसुद्धा जर ती पत्नी येऊन राहिलीच नाही तर काय, तर त्याच्यासाठी एक वेगळं सेक्शन पारशी ॲक्टमध्ये दिलेलं आहे ज्या योगे त्या दोघांनाही घटस्फोट मिळू शकतो. म्हणजे घटस्फोट मिळण्यासाठी एक अधिक कारण दिलेलं आहे ज्या योगे रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्जुगल राईट्सची डिक्री झाल्यानंतर जर दोघंही पती आणि पत्नी म्हणून राहिलेच नाहीत तर त्यांना घटस्फोटही मिळू शकतो. हा मुद्दा लिहिल्यानंतरच खरं तर तुमचं उत्तर हे परिपूर्ण होऊ शकतं. कलम 36 रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्जुगल राईट्स, पती किंवा पत्नी दाखल करू शकते जेव्हा पत्नी किंवा पती कुठल्याही संयुक्तिक कारणाशिवाय परित्याग करतो किंवा सोडून वेगळं राहतो. या प्रश्नाचं उत्तर लिहिताना कन्क्लुजन लिहिणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. कन्क्लुजनमध्ये संपूर्ण प्रश्नाचा सारांश संक्षिप्तरित्या आला पाहिजे. त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की लग्न वाचवण्यासाठी कायद्यामध्ये इन्क्लूड केलेली ही प्रोव्हिजन आहे
ज्यायोगे जर एखादी व्यक्ती कुठल्याही संयुक्ती कारणाशिवाय पत्नी किंवा पतीपासून वेगळी राहत असेल तर तिला परत आणण्यासाठी आणि त्यांचं सहजीवन पुन्हा सुरू करण्यासाठी म्हणून रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईट ही संकल्पना निर्माण होऊन कलम 36 हे या कायद्यामध्ये समाविष्ट केलं गेलं. एवढी प्रस्तावना पुरे, रादर एवढं कन्क्लुजन पुरे, जेणेकरून तुमच्या सगळ्या प्रश्नाचा सारांश ह्या कन्क्लुजनमध्ये येईल आणि फक्त कन्क्लुजन वाचूनसुद्धा तुम्हाला चांगले मार्क मिळून जातील, म्हणजे अगदी 4 पैकी 3 मार्कसुद्धा मिळू शकतील. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओ लाईक करा, कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा. धन्यवाद.